नमस्कार, मी राखी मुंदडा, मुक्तागिरी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एक नजर आजच्या सुपरफास्ट वर। बडूज येथील प्रजापती ब्रह्मकुमारी सेंटर मीडिया प्रभाग, राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान बाऊन टापू यांच्या वतीने मीडियाची संवाद साधणे व स्वसंवाद या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार व माध्यम कर्मीसाठी ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते। नवसाधनांच्या भाऊगर्दीत संवाद वाढला, मात्र स्वसंवाद कमी झाला हे नाकारून चालणार नाही असे मत प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ वडनेरे यांनी व्यक्त केले। कोरोना सारख्या महामारीच्या काळात शासनासोबत स्वखर्चाने कोरेगाव शहर विकास मंचचे अध्यक्ष व कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक किशोर बर्गे यांनी या आजाराला संकट न मानता तळागाळातील समाजासाठी तळमळीने काम केले। इतर वेळी त्यांचे अंगणवाडींना सहकार्य असतेच, परंतु त्यांनी कोरोना काळात केलेले कार्य खरंच कौतुकास्पद आहे असे गौरवद्वार एकात्मिक बाल विकास योजनेच्या पर्यवेक्षक सुजाता कदम यांनी काढले। जिल्हा प्रशासनाकडून जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना सर्व स्वयंनियुक्त जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलवावे आणि जिल्हा रुग्णालयात पूर्वीप्रमाणे इतर सर्व आजारातील रुग्णांवर उपचार सुरू करण्यात यावेत अशीही मागणी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे। कोरेगाव येथील दानशूर सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी भिकोबा बर्गे यांची कन्या स्वर्गीय लीलावती भिकोबा बर्गे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कोरेगाव विकास मंचच्या वतीने अध्यक्ष व कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक किशोर बर्गे यांच्या हस्ते व वृत्तपत्र लेखक रामचंद्र बोतालजी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाला पराभूत करण्यासाठी दानशूर कैलासवासी हाजी हाशमभाई तांबोळी यांचे चिरंजीव हाजी असलमभाई तांबोळी व हाजी इब्राहिमभाई यांनी प्रशासनाला साथ देत राहत कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद तर आहेच, सर्व सोयीनियुक्त स्वखर्चाने केलेल्या अत्याधुनिक हॉस्पिटलचे योगदान हे मोलाचे असणार आहे असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा फक्त मुक्तागिरी न्यूज। थेट संवाद आपल्याशी। सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा। फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।